नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण हिरव्या ओल्या चिंचेचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अतिशय चटपटीत असं हे तोंडी लावणं होतं। चिंचा पाहिलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, आणि हा ठेचा जर तुम्ही बनवून खाल्लात तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल। चला तर पाहूयात हा ठेचा कसा बनवायचा ते। ठेचा बनवण्यासाठी इथं मी ओल्या कच्च्या चिंचा घेतलेल्या आहेत। ह्या थोड्याशा जाडसर आहेत। तुम्हाला जर अगदी कोळ्या कोळ्या नाजूक छोट्या छोट्या चिंचा मिळाल्या तर आणखीन उत्तम। या आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायच्या, तशा कापडाने पुसून घेतलेल्या आहेत मी पुन्हा। या चिंचा थोड्याशा जाडसर असल्यामुळं याच्यामध्ये शिरा असतात, ते आपल्याला सुरुवातीला आधी काढून टाकावे लागतील, कारण त्या मध्ये मध्ये चटणीमध्ये तोंडात येतात। त्यामुळे सुरुवातीला मी या काढून टाकते। हे पहा, या चिंचा थोड्याशा जाडसर असल्यामुळं यामधल्या बियासुद्धा थोड्याशा जाड आहेत, त्या मी काढून टाकते आणि नाजूक असतील त्या बिया ठेवून देणार आहे। सुरीच्या साह्याने यातल्या बिया मी काढून टाकते। हे पहा, ही बी थोडीशी जाडसर आहे त्यामुळे मी काढून टाकते। अशा पद्धतीने मी सर्व चिंचा स्वच्छ करून घेते। आधी शिरा काढून बिया काढून टाकते आणि एका बाउलमध्ये काढून घेते। आता हे पुन्हा मी एका मिक्सरच्या भांड्यात घालते। आपल्याला आवडेल तेवढी यामध्ये कोथिंबीर घालायची। आधी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। या मिरच्या खूप तिखट आहेत, गडद हिरव्या रंगाच्या आहेत, त्यामुळं जास्त तिखट असल्यामुळं मी कमी घालते थोड्याशा। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे, अर्धा चमचा आपण जिरे घालूयात। कच्चेच जिरे आहेत हे सुरुवातीला आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊयात। हे पहा, आपल्याला हे जास्त दिवस टिकवायचं आहे, त्यामुळं मध्ये मी यात पाणी घातलेलं नाही आहे अजिबात। जर तुम्ही लगेच खाणार असाल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल। आता कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घालती आहे सुरुवातीला। यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। किंचित लालसर रंगावरती आपल्याला मेथी दाणे परतायचे आहेत। तेलात परतून घेतल्यामुळं याचा एक वेगळाच खमंगपणा ठेच्याला लागेल। आता हे लालसर झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे। मस्त खमंग वास येतोय, आता मी हे काढून घेते। दगडी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेलं आहे, थोडंसं जाडसरच कुटून घ्यायचंय आपल्याला। याची भरड तयार झाली की हे आपण ठेच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आपण ठेच्यामध्ये पाणी नाही घातलेलं, त्यामुळे हे जास्त दिवस टिकतं, अगदी संपेपर्यंत खराब होत नाही। आता हे आपण ठेच्यावरती ओतून घेऊयात। अतिशय चटपटीत हा ठेचा होतो, तुम्ही नक्की बनवून पहा। जर चिंचा जास्त आंबट असतील तर यामध्ये थोडासा गूळ तुम्ही घातलात तरी चालेल, मी घालणार नाही आहे। आता पुन्हा कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। यामध्ये आपल्याला फोडणी करायची। आता मोहरी घालूयात। मोहरी तडतडली की आपल्याला हिंग घालायचं आहे, अगदी पाव चमचा घातलेला आहे मी। पाव चमचा हळद घालूयात।
एक लाल मिरची घालती आहे मी। ठेच्यावरती वरती डेकोरेट करण्यासाठी मी घातलेली आहे, नाही घातली तरी चालेल। ही छान परतून घेऊयात तेलावरती, मस्त कुरकुरीत लागेल मध्ये मध्ये खायला। आता गॅस बंद करूयात आणि ही फोडणी ठेच्यावरती घालूयात। मिरची बाजूला ठेवून मी पूर्ण फोडणी घातलेली आहे। आधी हे मिक्स करूयात आपण। हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर वरती लाल मिरची घालायची आहे। तुम्ही कोणत्या पद्धतीने ठेचा बनवता हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।